अवघे पंचवीस ते सत्तावीस मिनिटं उरलेली आहेत विलास आंतरराष्ट्रीय न्यायालयामधून निकाल येऊ शकतो आणि तो साहजिकच आपल्या बाजूने असावा यासाठी देशभरातून याबद्दल या पत्रकार आपल्यासोबत आहेत तांबे सर, सर नेमका आज काय निर्णय येऊ शकतो तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि आंतरराष्ट्रीय कोर्टानं जर समजा या सगळ्या संदर्भात सकारात्मक निर्णय आपल्या बाजूने दिला जी बाजू आपण सातत्यानं मांडतोय त्याचा परिणाम पाकिस्तान मधल्या त्या शिक्षेच्या संदर्भात काय होणार आहे खरच या ते जर निर्दोष सुटले तर ते भारतात परत येऊ शकतात का इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा जो काही निर्णय आहे हा निर्णय बंधनकारक असला तरी तो प्रत्येक संबंधित देश पाळतातच असा काही इतिहास नाही आहे या इथे जसा इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसचा जसा निर्णय महत्वाचा आहे तसेच भारत आणि पाक संबंध हेही महत्वाचे आहेत Hmm. त्याच्यातली आणखीन एक बाब अशी दिसते की पाकिस्तानची आत्ताची अर्थव्यवस्था hmm. इतकी डबघाईला आलेली आहे पाकिस्तानची hmm. कि इम्रान खान यांना म्हणजे पंतप्रधानांना सगळीकडे हिंडावं लागतंय मदतीसाठी hmm. दुसरीकडे असं घडलेलं दिसतंय की पाकिस्तानची सेना hmm. म्हणजे कसं आहे की असं म्हटलं जातं की एव्हरी नेशन हॅज अन आर्मी hmm. पाकिस्तान इज द ओन्ली कंट्री वेअर द आर्मी हॅज अ नेशन <laughs> <laughs> लष्कराच्या ताब्यात असलेला तो देश आहे त्यामुळे तिकडे पंतप्रधान किंवा या प्रकारचं जे लोकनियुक्त सरकार असतं त्याचे अधिकार नेहमीच मर्यादित केले जातात लष्करामार्फत <laughs> परंतु आत्ताच आपण जी बातमी सांगितली की मुंबई हल्ल्याचा जो सूत्रधार होता <laughs> त्याला त्यांनी आतमध्ये म्हणजे अमेरिका दौऱ्याच्या अगोदर त्याला समजा आतमध्ये टाकला असेल <laughs> <laughs> तर याचा एक अर्थ असा होतो की इम्रान खान किंवा हे सरकार हे आता लष्करावरती कुरघोडी करू पाहत आहे असं एक चित्र कदाचित असू शकेल अर्थात तो त्यांचा कदाचित म्हणजे डावही असेल म्हणजे ती लबाडीही असेल त्यांनी उगाच त्याला आतमध्ये दे ठेवला असेल त्या दौऱ्यानंतर लगेच ते त्याला लगे बाहेरही काढतील काही माहिती नाही आपल्याला परंतु मुद्दा असा आहे की पाकिस्तानमध्ये दोन तीन पॉवर सेंटर्स आहेत आणि त्याच्यामध्ये लष्कर हा एक महत्वाचा आहे हा जी शिक्षा ठोठावलेली आहे फाशीची Hmm. त्याच्यामध्ये ती लष्करी न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा आहे ती hmm. पाकच्या न्यायालयाने शिक्षा नाही आहे hmm. hmm. म्हणजे इट वॉज अ ऑफ कोर्ट मार्शल म्हणजे आता सर आपल्याला अधिक चांगलं सांगतील या विषयावर परंतु ती पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावलेली आहे hmm. आपला त्यातला मुद्दा असा होता की कोणताही असा तुम्ही जेव्हा ताब्यात घेता भारतीय नागरिक तेव्हा त्याला भारतीय राजदूतावासाची मदत मिळणं हे गरजेचं असतं आणि हे जे कन्व्हेन्शन आहे या हा जो एक संकेत आहे आंतरराष्ट्रीय हा पाळला गेला नाही हा आपला दावा होता हा दावा आंतरराष्ट्रीय कोर्टाने मान्य केला म्हणून तर त्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली त्यामुळे दोन तीन आहेत एक हा निर्णय आपल्या बाजूनेच लागावा अशी देशभरात सगळेच जण प्रार्थना करतायत त्याच्यात माझाही काय अपवाद नाही मीही तशीच प्रार्थना करतोय परंतु त्याबरोबर तो जरी निकाल आपल्या बाजूने लागला हुँ. तरी पाकिस्तान सरकार काय करणार तो त्यांच्यावरती बंधनकारक असला तरी ते त्याची अंमलबजावणी करतीलच असं नाही म्हणजे हा बराचसा डिप्लोमसीचा किंवा राजनैतिक संबंधांचा मुद्दा आहे आहे निश्चित आणि हाच मुद्दा थोडासा पुढे घेऊन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर सरांकडे मला जायचं आहे निंभोरकर सर आता सर म्हणाले त्या पद्धतीनंच की आपल्याकडे हा प्लस पॉइंट आहे की आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फाशीची शिक्षा जी जाधवांना सुनावलेली होती त्याला स्थगिती दिलेली आहे हा प्लस पॉईंट आहेच मात्र हरीश साळवे आपले वकील आहेत त्यांनी जे आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये बाजू मांडलेली आहे त्याचा तुम्ही देखील व्यवस्थित अभ्यास केलेला असेल पारड आपलाच जड आहे असं तुम्हाला वाटतंय का सगळ्यात पहिले सांगायचं सा म्हटलं म्हणजे दोन मुद्दे आहेत ज्यावर आपण भांडलो सगळ्यात पहिला मुद्दा असा होता की जाधवांना कौन्सुलर ऍक्सेस मिळाला नाही आणि हा एक खूप मोठा विसंगती आहे त्यांच्या केसमध्ये आणि दुसरं म्हणजे त्यांना फंडामेंटल राईट्स त्यांना वकील वगैरे करायला काहीच मार्ग दिला नाही जर आपण आपल्या देशामध्ये झालेली प्रक्रिया पाहिली कसा विरोधात तर आपण बघा म्हणजे तो टेररिस्ट होता प्रोहन टेररिस्ट तरी सुद्धा सगळे मुद्दे सगळे पुरावे आपण त्यांना दिले पण इथे काय झालं फील्ड जनरल कोर्ट मार्शल म्हणजे आर्मीच्या कोर्टने त्याला दोषी ठरवलं आणि फाशी शिक्षा दिली बेसिक्स दोन मुद्दे जे आपले स्ट्रॉंग आहे तर त्या मुद्द्यावर जरी आपण लढलो तर मला वाटतं की हा कुलभूषण जाधव नक्कीच निर्दोष सुटतील पण त्याच्यानंतर काय की ते पाकिस्तान मान्य करेल नाही करेल त्यामुळे मग आपल्याला डिप्लोमॅटिक प्रेशर त्यांचा आणावं लागेल जागतिक आर्थिक निर्बंध घालावे लागतील आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जसं आपण इम्रान खान त्यांचे प्राईम मिनिस्टर जे आहेत ते म्हणतात की शांती वार्ता व्हायला पाहिजे तर शांती वार्ता व्हायला असले तर आपण म्हणा म्हणू की इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस जो निर्णय जर तुम्ही पहा म्हणजे हे तीन चार अशा गोष्टी आपल्याला कराव्या लागतील की ज्यामुळे पाकिस्तानला हा निर्णय जर आपल्या वतीने लागला तर तो मान्य करावा लागेल पण निमोरकर सर ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणात एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आपण आपल्या सगळ्यांचं म्हणणं आहे की त्यांना दबाव टाकून तो व्हिडिओ घेतला तो व्हिडिओ घेऊन ते जातात हे हेर ठेवला म्हणतात अशा पद्धतीनं भारताच्या विरोधात कांगाबा करण्याचा प्रोपोगंडा करण्याचा प्रयत्न पाकिस्तान या सगळ्या प्रकरणातून केलेला आहे आज जर तो निर्णय भारताच्या बाजूने आला तर पुन्हा एकदा ते तोंडावर पडतील उघडे पडतील जगाच्या समोर तो भारताचा एक विजय असे हे साहजिक आहे तसं पाहिलं तसं पाहिलं तर पाकिस्तानचे जे क्रेडिबिलिटी आहे इंटरनॅशनल मध्ये ते खूप कमी आहे आणि ते काय करतात काय नाही करत म्हणजे कुठे मॉर्फ करतात कुठे व्हिडिओ करतात आता आपण अभिनंदनचा एक चुकीचा व्हिडिओ त्यांनी केला होता प्रसारित हो, हो, हो। तर अशा गोष्टीमध्ये पाकिस्तान एक्सपर्ट आहे तर त्यामुळे त्यांची क्रेडिबिलिटी इंटरनॅशनल मध्ये खूप कमी आहे तर ते आता त्यांच्या विरुद्ध काय होतं आम्ही आप आधीपासूनच आपण असं म्हणत आहे की पाकिस्तानने जे पुरावे केले ते फार्सिकल आहे नाटकीय आहेत तर मला वाटतं त्यांना जर ते दोषी जरी ठरवले तर त्यांना काही फरक पडणार नाही म्हणजे जो माणूस निर्लज्ज असतो निश्चित आणि हाच मुद्दा घेऊन कॅप्टन वंजारी सरांकडे मला जायचंय की सहा मिनिटांची ती क्लिप होती जेव्हा जाधव यांना ताब्यात घेण्यात आला अपहरण करून त्यांना अटक करण्यात आली महिन्याभरानंतर ती क्लिप रिलीज करण्यात आली आणि त्याच्यामध्ये स्वतः जाधव असं म्हणताना दाखवलंय की हा मी दोन हजार तेरा तेरा सालापासून रॉ साठी काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरूनच पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं हा फाशीचा निर्णय दिलेला होता ही क्लिप कुठेतरी पाकिस्तानसाठी भारी पडताना किंवा त्यांच्या बाजूने दिसत होती मात्र दबाव टाकून हे सगळं झालं असं बोललं जात होतं मग आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये या सगळ्यांबाबत नेमक्या काय घडामोडी घडलेल्या होत्या हा वंजारी बेसिकली काय आहे प्रेशर अंडर प्रेशर तो दिलेला आहे जबाब दिलेला आहे आपल्या इथे हिंदुस्थानात सुद्धा पोलीस स्टेशन पोलिसचा जबाब हा कधीच मान्य केला जात नाही त्याला फेअर चान्सेस दिले जातात आणि त्या दृष्टीने आपल्या सरकारने प्रयत्न केला गेला होता आणि त्यात आपण यशस्वी झालोय असं मला वाटतं या बरं पण निमोरकर सर आपल्या सगळ्यांना तो क्षण आठवत असेल जेव्हा अभिनंदन परत लावत हो अभिनंदन च येणं हे वाटत तितकं सोपं नव्हतं काही क्षणात ते सगळं जरी झालेलं नसलं काही तासाच्या आतली ती सगळी घडामोड होती पण अभिनंदन येणं आणि कुलभूषण येणं या दोन गोष्टी फरक नेमका काय आहे आणि किती अवघड आहे कुलभूषण यांचं परत भारतात येणं सगळ्यात पहिले म्हणजे अभिनंदन जे सेवारत पायलट होते आणि आपण सगळ्यांनी बघितलं की ते लढाईत ऍक्शन करता करता त्यांच्याकडे पडले त्यांचं विमान पडलं आणि त्याला पाकिस्ताना सगळ्यात मुख्य म्हणजे टीव्हीवर दाखवलं की आम्ही त्यांना पकडलेलं आहे तर सगळ्यात जग जाहीर झालं की तो एक युद्धबंदी झाले तर कन्व्हेन्शन प्रमाणे युद्धबंदीला लगेच पाठवावं लागतं दुसरी बाजू पाहिली आपण कुलभूषण जाधवांची तर ते एक रिटायर्ड नेव्हल ऑफिसर होते आणि ते आपला एक व्यवसाय करत होते ते कार्गोचा व्यवसाय करत होते छाबार बंदर आणि दुसऱ्या त्या दोन बंदरांमध्ये ते करायचे व्यापार करायचे बंदरावास आणि छाबार बंदर आणि त्याच्यानंतर असं पाकिस्तानला काहीतरी दाखवायचं जसं आपण टेरिस्ट कार्या त्यांना दाखवल्या प्रूफ दिले तर त्यांना पण काहीतरी दाखवायचं होतं म्हणून कुलभूषण जाधवांना त्यांनी मला वाटतं जसं आपण म्हटलंय इराणमधून पळून आणलं आणि दाखवलं की हे बलुचिस्तान साप पकडले आम्ही काउंटर इन्सर्जन्सी मध्ये आणि त्यांच्यावर खटला सुनवला मग आता ही जर गोष्ट झाली तर ते अभिनंदन सारखी सोप्या तरीकेने कुलभूषण जाधव वापस येऊ शकणार नाही त्यामुळेच आपल्याला इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये धाव घ्यावी लागली आणि हरीश साळवेंनी खूप मुद्देसूद त्यांची बाजू मांडली आणि ती जर गृहित धरली तर त्यामध्ये मला वाटतं की नक्कीच कुलभूषण जाधव निर्दोष सोडतील पण ते भारतात कसे येतील केव्हा येतील हे आता पुढच्या घडामोडीवर लक्ष ठेवावं हो लागेल आणि आपल्याला जसं आधी मी म्हटलं बरेचसे प्रेशर पॉइंट्स ऍक्टिव्हेट करावे लागतील नाही नाक दाबलं की तोंड उघडतं तो मग ते नाक कसं दाबायचं याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत पण आता जे दृश्य स्क्रीनवर तुम्ही बघताय ती दृश्य थेट त्या ठिकाणीच्या कोर्टाच्या बाहेरची आहेत आंतरराष्ट्रीय कोर्टातली सुनावणी तिथं आता काही क्षणात सुरू होणार आहे आणि अर्ध्या तासाच्या काळामध्ये आपल्यापर्यंत तो फैसला सुद्धा येणार आहे एक छोटासा ब्रेक घेतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन